जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील हो का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण बनवलेला आहे मुंबईची केळीवाली या सॉंग वरती तर व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे व्हिडिओल तुम्ही आत्ताच एक आत्ता लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेलायकन प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन सर्वात आधी ते व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्यासोबत मित्रांनो आडिओमध्ये जे काही मटेरियल आपण यूज केलेलं आहे ते सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यावरून तुम्ही डाऊनलोड करू शकता डाऊनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या या सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या अलाइट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे या ठिकाणी बीट मार्क प्रिसेट आपण इम्पोर्ट करून घ्यायचं इम्पोर्ट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल इथे मी तुम्हाला ग्रीन स्क्रीन आहे पंधरा पॉईंट पं सॉरी पाच पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत तर इथंपर्यंत आपण इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत सिंपल इमेजेस प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये जायचं आहे या ठिकाणी जे मी मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या स्वतःजवळचे फोटोच यूज करू शकता या टाईपमध्ये इमेजेस ॲड करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे आणि पुढचा इमेजेस ॲड करायचं तर या टाईपमध्ये आपण पाच सेकंदापर्यंत आधी सगळे इमेजेस ॲड करून घेऊया तर बघू शकता या टाईपमध्ये आणि ते आता ग्रीन स्क्रीन आहेत ग्रीन स्क्रीनला जस्ट तुम्ही काय करायचं आहे ग्रीन स्क्रीनवरती टॅप करायचं आहे तर कलर अँड प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जो कुठला इमेजेस तुम्हाला हवा असेल तो तुम्ही ॲड करू शकता बट मित्रांनो इमेज ॲड करताना फोर बाय फायव रेशेमध्ये आहे का हे कन्फर्म करा कारण हे मी इमेजेस फोर बाय फायवचे घेतलेले आहेत तर ते फोर बाय फायवचे इमेजेस तुम्हाला इझिली ओळखून जातील या टाईपमध्ये ते इमेजेस असतात या टाईपमध्ये तर हे इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तुम्हाला अगदी इझिली समजून जाईल त्यानंतर इथून पुढचा जो इमेज आहे या ठिकाणी एक आपण पिक्चर कुठलाही एक ॲड करून घ्यायचा आहे तर एखादा चांगला असा दिसणारा फोटोज तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता तर मी हा फोटो यूज केलेला इथून तुम्ही फील कॉम्पोजिशन एरिया करू शकता या टाईपमध्ये असं आपण इमेजेस सेट करून घेऊया एक्स्ट्रा पार्ट जो काय आहे याचा आपण वाढवून घ्यायचा आहे ठीक आहे इमेजेसचा आपण पार्ट वाढवलेला आहे यावरतीच तुम्ही काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे या ठिकाणी कुठलाही एक शेप जो आहे तो इन्सर्ट करायचा आहे ठीक आहे शेप इन्सर्ट केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे आणि हा शेप जो आहे हा पण फील्ड कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करायचं आहे कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे इथं ग्रेडियंट सिलेक्ट करून सर्कल सिलेक्ट करायचं आहे हा सर्कल जो काय आहे हा आपण सेंटरला घ्यायचा आहे ठीक आहे सेंटरला आपण घेतलेला सर्कल आणि थोडासा जो आहे तो बरोबर सेंटरला करून घ्यायचा आणि व्हाईट कलर जो आहे त्या ठिकाणी आपण पिंक कलर करायचा ठीक आहे आणि जो ब्लॅक कलर आहे त्याला आपण पूर्ण इथून ट्रान्सपरंट करून घ्यायचं जेणेकरून तो अशा प्रकारे एक शाडो दिसेल चारे बाजूने त्याच्यानंतर काय करायचं आहे जस्ट या ठिकाणी प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि एक सर्कल ॲड करून घ्यायचं आहे हा सर्कल जो आहे थोडासा अशा प्रकारे लांब हो आहे ठीक आहे आणि या सर्कलला आपण सिम्पली या ठिकाणी रेड कलर द्यायचं आहे रेड कलर दिल्यानंतर हा सर्कल जो आहे हा सर्कल लाँग प्रेस करून धरून या इथं घ्यायचं आहे बरोबर ठीक आहे म्हणजे आपल्या इमेजच्या वरती घ्यायचं आहे आणि हा जो सर्कल आहे हा तुम्ही या टाईपमध्ये इथं सेट करून घ्यायचा आहे ठीक आहे आता काय करायचं का आहे इथून पुढं परत आपण इमेजेस ॲड करत जायचं आहे पूर्ण स्क्रीनवरती तर मी पटकन आता लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घेतो तर मित्रांनो फोटो सगळे ॲड झालेले आहेत बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जस्ट दोन नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करायचा आहे आता दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि विडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ज्या आपण इमेजेस ॲड केलेलं आहे ओके या ठिकाणी बघू शकता मी या ठिकाणी हा एक इमेज ॲड केलेला आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या दोन लेअर्स आहेत ह्या इथून तुम्ही पहिल्यांदा कॉपी टू लेयर्स करायचं आहे आणि त्यानंतर सिंपली या ठिकाणी जो सर्कल आपण ॲड केलेला आहे सर्कलला हा इपेक्ट पेस्ट, पेस्ट करायचा आहे ठीक आहे सर्कलला जो आहे तो आपण हा इपेक्ट पेस्ट केल्यानंतर तो अशा प्रकारे लाईटिंग टाईप दिसून जाईल तुम्हाला आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी यायचं आहे इथे देखील मी तोच इमेजेस ॲड केलेला आहे तर इथे त्या पेस्ट टू लेअर करायचं आहे म्हणजे ह्या लेअर्स जे आहेत त्या दोन्ही पेस्ट होतील वाटल्यास आपण हा इमेज जो आहे तो वरती घेऊ शकतो या टाईपमध्ये स्क्रोल करून जेणेकरून तुम्हाला अगदी इझिली समजेल एक्स्ट्रा याचे कट करायचे दोन हे आणि त्यानंतर हा जो सर्कल आहे या सर्कलला देखील हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे ओके बघू शकता एकदम खास असा इफेक्ट आपला हा दिसत आहे बॅक यायचा आहे शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आणि या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे हा जो तीन नंबरचा इफेक्ट आहे हा इथून आपण कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी जस्ट तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे याच्यासमोर एक तीन छोट्या बिट्स दिसतील या तीन छोट्या बिट्सला तीन इमेजेस आपण ॲड केलेले आहेत त्या तिन्ही इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे तर बघू शकता तिन्हीलाही हा इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे सेम त्याच प्रोसेसने तुम्ही पुढं जायचं आहे आणि या ठिकाणी वीस बावीस सेकंदाच्या पुढं एक तुम्हाला बघू शकता चोवीस सेकंदाच्या पुढं पाच छोट्या बिट्स दिसतील तर त्या पाचही छोट्या बिट्स ज्या आहेत देखील आपण पाच इमेजेस ॲड केलेल्या आहेत त्या पाचहीला आपण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके okay, तर बघू शकता हे जे पाचही बीट्स आहेत यामध्ये आपण हाच इफेक्ट पेस्ट केलेला आहे ठीक आहे आता हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे हा लास्टचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जस्ट तुम्ही बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आणि पंधरा सेकंदाजवळ जायचं आहे या टाईपमध्ये इथं पंधरा सेकंदाजवळ हा जो इमेज आहे या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे ओके पेस्ट केल्यानंतर परत पुढे यायचं आहे पुढं आल्यानंतर सिंपली या ठिकाणी इथे एक मोठा इमेज आहे बावीस सेकंद एकवीस बावीस सेकंदाच्या आसपास तर त्याला देखील हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे ओके बघू शकता अशा प्रकारे काहीचा हा इफेक्ट दिसून जाईल आपल्याला सापासारखा बॅक यायचा आहे शेक इफेक्ट प्रिसेडमध्ये आणि या ठिकाणी एक नंबरचा इफेक्ट येथून आपण कॉपी करायचं आहे एक नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे पुढं काय करायचं बट त्या आधी या ठिकाणी काही सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा या लेअर्सवरती यायचं आहे इथं सगळ्यात पहिल्यांदा इमेजेसचे इफेक्ट जे आहे ते दोन्ही ऑन करायचे आहेत ओके बघू शकता दोन्हीही इमेजेसचे इफेक्ट ऑन केलेले आहेत आणि त्यासोबतच खाली दोन लाईन्स आहेत त्याचे देखील दोन्ही इफेक्ट तुम्ही इथून ऑन करायचे आहेत दोन्हीही इफेक्ट जे आहे ते मी ऑन केलेले आहेत ओके त्यासोबत स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण लोगो ॲड करून घेऊया आपला यूट्यूबचा तर इथं लोगो हा मी ॲड करून घेतलेला असा लोगो तुम्हाला बनवायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये इडिटर स्पेशल प्लेलिस्ट आहे त्यातून बनवू शकता अशा प्रकारचा आता मित्रांनो राहिलेले जेवढे पण इमेजेस आहेत फक्त एक नंबरचे इमेजेस सोडायचे दुसऱ्या इमेजेसपासून जो आपण एक नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला तो सगळे जेवढे राहिलेले इमेजेस आहेत त्या इमेजेस इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा ओके म्हणजे काही इमेजेस तुमचे चुकू शकतात तर प्रत्येक इमेजेसवरती क्लिक करा तुम्ही ज्या इमेजेसला इफेक्ट असेल तो सोडा आणि ज्याला नसेल त्या प्रत्येक इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे तर मी प्रत्येक इमेजेसला लास्टपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेतो तर लास्टच्या इमेजेसपर्यंत आपण हाय इफेक्ट पेस्ट केलेला आहे प्रत्येक इमेजेसला आता स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक केल्यानंतर इथून इथंपर्यंत तर काय करायचं नाही तुम्ही या ठिकाणी सहा सेकंड किंवा स्टार्टपासून केलं तरी चालेल प्लसवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मी एक आहे तो पी जी बनवून दिलेला आहे आणि त्याला शाडो पण टाकलेला आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काय करण्याची आवश्यकता नाही जस्ट तुम्ही या ठिकाणी जो मी तुम्हाला बनवून दिलेला शॅडो आहे शॅडो प्लस पी जी तो तुम्ही जस्ट यावरती क्लिक करून ॲड करायचा आहे बट ॲड केल्यानंतर हा लास्टपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा आपण करायचं आहे आणि या ठिकाणी जिथं जिथं मी तुम्हाला सांगतो आहे तिथे तिथं तुम्ही कट्स द्यायचे आहेत पहिल्यांदा थोडासा झूम करूया हा ठीक आहे झूम केलेला आहे आणि आता या ठिकाणी बघू शकता पहिल्यांदा मी झूम आउट करून घेतो या ठिकाणी हा जो ब्लॅक जिथं जिथं ब्लॅक आहे तिथे तिथं तुम्ही कट करून घ्यायचं आहे ठीक आहे इथं बघू शकता इथंपर्यंत हा आपला इफेक्ट आहे तर एवढे दोन पार्ट आपण कट केलेला आहे नंतर फक्त या तीन इमेजेसला राहील तिथून पुढचा देखील पार्ट कट होईल ठीक आहे ज्या 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 ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंडला ब्लॅक आहे तर समजा इथं बॅकग्राऊंडला ब्लॅक आहे इथं टाकायचं नाही त्यानंतर इथंपर्यंत ठेवायचं आहे इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून या ठिकाणापर्यंत आपण कट करायचं आहे ठीक आहे इथून अलीकडचं कट केलेलं आहे आता अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो पी एन जी ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ शेव करण्यासाठी शेअर्स ऑप्शनवरती टच करायचा आहे व्हिडिओ रिझोल्युशन टेन ए टी पिक्सल किंवा सेवन ट्वेंटी पी करून एक्सपोर्डवरती टच करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो आडोमध्ये इतकंच होतं आडो तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र